ज्यावेळेस अध्यक्ष महोदय हे भाषण वाचलं, ऐकलं देखील आणि वाचलं देखील, त्यास माझ्या मनात प्रश्न पडला, कारण साहित्यात अनेक प्रकार असतात, गद्यलेखन असतं, पद्यलेखन असतं, ललित लेखन असतं, यातून कादंबरी, कथा, कविता असे अनेक प्रकार देखील समोर येत असतात, पण राज्यपालांचं जे भाषण आहे ते कोणत्या श्रेणीत मोडतं याचाही विचार मी केला, तर माझ्या लक्षात असं आलं की 12 पानांच्या या भाषणात कुठेही मला यशोगाथा दिसत नाही आहे, याच्यामध्ये वेदना आणि व्यथाच मला दिसते. या ठिकाणी खरं म्हणजे आपली बाजू मांडत असताना किमान काहीतरी सत्य त्यात सांगितलं पाहिजे, काही आकडेवारी त्या ठिकाणी मांडली पाहिजे, परंतु कुठली आकडेवारी देखील त्या ठिकाणी दिसत नाही. आपण बघा, जसं आपण चौकात भाषण करतो ना, तसं भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवलंय. म्हणजे कसं, कोविड नियंत्रणासाठी कार्यक्रम हातात घेतले, त्यातनं काय साध्य झालं, काय कार्यक्रम हातात घेतले, किती लोकांना फायदा झाला, या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या आणि सगळी आकडेवारी समोर आली तर आपल्या अपयशाचा लेखाजोखा त्यातनं बाहेर येईल हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यामुळे खरं म्हणजे आपण बघा, प्रयोगशाळा उभारल्या, किती उभारल्या माहिती नाही, जम्बो हॉस्पिटल उघडले, किती उघडले ठाऊक नाही, त्याच्यामध्ये किती पेशंट आले त्याची काही कल्पना नाही, त्याची काय कॅपॅसिटी होती आणि किती लोकांना त्यात सामावून घेतलं माहिती नाही. अध्यक्ष महोदय, या जम्बो हॉस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंटला नाही म्हणत मी, किती कंत्राटदारांना लाभ झाला, कोणाकोणाची घरं भरली गेली, याचे थोडा लेखाजोखा जर याच्यामध्ये दिला असता तर अधिक चांगलं वाटलं असतं. औषध साधन सामुग्री किती दिली काही ठाऊक नाही, महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ दिला किती लोकांना दिला ठाऊक नाही. आमचे माननीय मंत्री महोदय सातत्याने महात्मा फुले आरोग्यदायी योजनेत कोविडच्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही लाभ दिला असं सांगतात, पण ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात माहिती घेतली त्यावेळेस मात्र ते सांगतात त्याच्या 10% लोकांनाही फायदा झालेला नाही. आता शेवटी त्याच्यावर औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला विचारलं की तुम्ही जे म्हणताय ते तर दिसतच नाही आहे, इतक्या लोकांची बिलं एवढी मोठी मोठी आमच्या समोर आहेत, तर नेमकी कोणाला याची मदत झाली हे तरी या ठिकाणी सांगा. खरं म्हणजे किती लोकांचे प्राण वाचले आणि किती लोकांना संक्रमित होण्यापासून वाचवलं अशा प्रकारे काहीही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही.